नमस्कार सार्वमत बुलेटिनमध्ये आपले स्वागत आज तीन मार्च सकाळचे झालेत येथील व्यापारी गौतम हिरण हे सोमवार सायंकाळपासून बेपत्ता आहेत पोलिसांनी शोध घेऊनही ते सापडले नाहीत घटनाक्रम पाहता त्यांचे अपहरण झाले असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे या प्रकरणी सरामपूर शहर पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला राज्य सरकारने गेल्या वर्षी घोषणा केल्याप्रमाणे जलयुक्त शिवार योजनेतील कामांची खुली चौकशी सुरू झाली आहे गेल्या महिन्यात सोलापूर जिल्ह्यात चौकशी केल्यानंतर आजपासून दोन दिवस समिती नगर जिल्ह्यात आहे आज सकाळी साडे अकरा वाजता ही समिती जलयुक्तच्या कामांबाबत तक्रारदारांना ऐकून घेणार आहे जिल्ह्यात जलयुक्त शिवार योजनेत दोन हजार पंधरा सोळा ते दोन हजार अठरा एकोणावीस या काळात कामे झाली त्यावर सहाशे त्र्याहत्तर कोटी सोळा लाखांचा खर्च झाला या कामांबाबत चौऱ्याहत्तर तक्रारी आहेत तक्रार नगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याबाबत सहकार क्षेत्रात उत्सुकता वाढलेली असताना उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी हा विषय अजेंड्यावर घेतला आहे बुधवारी उभयतांमध्ये या विषयावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे दरम्यान बँकेचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे जाणार हे जवळपास निश्चित मानले जाते माजी आमदार चंद्रशेखर घुले उदय शेळके आणि माजी आमदार राहुल जगताप यांची नावे चर्चेत आहेत श्रीरामपूर तालुक्यातील नायगाव येथे गोदावरी पात्रातून वाळू चोरून नेत असलेली वाहने अडविण्यासाठी गेलेल्या तलाठ्यास वाळू तस्करांनी धक्काबुक्की करून मोटरसायकलची तोडफोड केली नायगावचे नागरिक तलाठ्याच्या मदतीला धावले हे पाहून वाळू तस्कर दोन वाहनांमधून पसार झाले वाळू तस्करांनी गावातील वीज पुरवठा खंडित केल्याने सर्वत्र अंधार झाला होता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियानांतर्गत संगमनेर शहराच्या मलनिस्सारण प्रकल्प टप्पा एक आणि पाणी पुरवठा प्रकल्पास काही अटींवर प्रशासकीय मान्यता देण्यात आली ही योजना बावीस कोटी एकोणऐंशी लाख रुपयांची आहे राज्य शासन पंच्याऐंशी टक्के म्हणजे एकोणावीस कोटी सदोतीस लाख रुपये तर संगमनेर पालिका पंधरा टक्के म्हणजे तीन कोटी बेचाळीस लाख रुपये खर्चाचा वाटा उचलणार आहे नागरिकांनी सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये असे आवाहन जिल्हाधिकारी डॉक्टर राजेंद्र भोसले यांनी पुन्हा एकदा केले आहे कोविड केअर सेंटर सुरू करण्याबाबत आवश्यक तयारी करण्याच्या सूचना त्यांनी सर्व तहसीलदार व महापालिका यंत्रणेला दिल्या करोना रुग्णांच्या निकट संपर्कातील नागरिकांच्या तात्काळ चाचण्या करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या खासगी रुग्णालयात करोना लस घेण्यासाठी आणखी दोन दिवसांची वाट पाहावी लागणार आहे मंगळवारी जिल्ह्यात प्रधानमंत्री जन आरोग्य महात्मा ज्योतिबा फुले आरोग्य योजना आणि आयुष्यमान भारतमध्ये पात्र असणाऱ्या एकतीस रुग्णालयांना शासकीय आरोग्य विभागाने लसीकरण नोंद करण्यासाठी वेब पासवर्ड दिले आज संबंधित रुग्णालय ऑनलाईन पद्धतीने लसीची मागणी नोंदविणार आहेत त्यानंतर दोन दिवसात या रुग्णालयातून लसीकरण सुरू होण्याची शक्यता आहे या होत्या ठळक घडामोडी सविस्तर बातम्यांसाठी वाचत राहा दैनिक सारोमत किंवा भेट द्या देशदूत डॉट कॉम या संकेतस्थळाला नमस्कार